राजा शिवछत्रपती लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे पारायण गीता उपासनी भाग दोनशे चौसष्टावा तिकडे महाराज आपल्या साथीदारांसह बेहोश दौडत होते नरवरचा घाट ओलांडून ते पुढे सरकले होते बादशहाचा पाठलाग आणि गुप्तहेर कितीही वेगाने आपल्या मागे लागले तरी त्यांच्या हाती आपण लागणार नाही अशा निश्चयाने ते दौडत होते मुजकी विश्रांती घेऊन आणि कुणालाही संशय येणार नाही अशा काळजीने ते चालले होते दिवस पावसाळ्याचे होते वाटा खराब होत्या नद्या नाल्यांना पाणी होते तरीही थांबायला वेळच नव्हता थांबलो की मेलोच हे त्यांना ठाऊक होते सरळ थेट राजगड गाठायची ते घाई करीत होते राजगड हीच काशी गया प्रयाग तिथेच गंगा तिथेच शरयू या घाईमुळे त्यांना फार मोठ्या मजली माराव्या लागत होत्या सतत एवढे भयंकर श्रम ते करीत होते गंमत एवढीच की चार दिवसांपूर्वी फुलादखानाच्या पहाऱ्यात ते आजारी होते सोंग ढोंग गनिमी कावा हिरोजी फरजंद आणि मदारी मेहतर हे अगदी सही सलामत निसटून बरोबर मार्गाला लागले होते पण घात झाला असे कसे झाले कोण जाणे दुर्दैवच आग्र्याची झडती घेत असता महाराजांचे दोघे अमोल जीवलग सोपती फुलात खानाच्या फासात सापडले रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि त्र्यंबक सोनदेव डबीर हे दोघेही शहरात होते कोणत्या कामगिरीसाठी ते मागे अडकले हे श्री जाणे परंतु फुलादला ते सापडले या दिवशी श्रावणवद्य अमावास्या होती दिनांक वीस ऑगस्ट सोळाशे सहासष्ट फुलादला असुरी आनंद झाला आणि लगेच रघुनाथ पंतांच्या व त्र्यंबक पंतांच्या अनन्वित छळास सुरुवात झाली बोला कुठे तो शिवाजी सांगा हे दोघेही पंत मेवणेमेवणे होते त्र्यंबक पंतांची बहीण रघुनाथ पंतांना दिली होती महाराज कैदेत असताना बाहेर सर्व लटपटी आणि खटपटी करून त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या सुटकेची सर्व उत्कृष्ट योजना करणारे दोघे हुशार वकीलच यमाच्या दाढेत सापडले फुलादनी त्यांचे अतोनात हाल सुरू केले मोगल सिद्धी व पोर्तुगीज यांच्या हाल करण्याच्या तऱ्हा वर्णन करण्याची जरूर का आहे काय अन शक्य तरी आहे काय फुलाद खानाचा दात होता रामसिंहावर प्रत्यक्ष रामसिंहाच्या अंगाला इतक्यात हात लावण्याची हिंमत खुद्द बादशहाचीही नव्हती फुलादची तर नव्हतीच म्हणून फुलादनी रामसिंहाच्या माणसांवरच धाड घातली त्याने बलिराम पुरोहित जीवो जोशी श्रीकिशन व हरिकिशन या चौघा ब्राह्मणांना पकडले हे चौघेही ब्राह्मण महाराजांच्या पलायनाच्या दिवशी तिथे होते असा फुलादनी आरोप घेतला आणि त्यांच्या छळास आरंभ केला फुलादची एकच इच्छा होती की या सर्व लोकांनी असे सांगावे की शिवाजीच्या सुटकेमागे रामसिंहाचीच सर्व कारवाई होती या फुलादनी फुलादनीवरील ब्राह्मणांचे हाल सुरू केले त्याने त्यांच्या नागपुड्यात मिठाचे पाणी ओतले आणि आसुडाने फोडून काढण्याचा दम दिला तरीही हे ब्राह्मण रामसिंहाचे नाव घेईनात फारच हाल होऊन असह्य स्थितीला आले तेव्हा त्यांनी अखेर रामसिंहाचे नाव घेतले शिवाय असाही जवाब दिला की केवळ आम्हीच तेवढे शिवाजीच्या पहाऱ्यावर होतो असे नाही आणखीही पाच जण होते त्यांना विचारा हे पाच जण कोण तेजसिंग कच्छवा गिरधरलाल वकील गिरधरलाल मुन्शी रणसिंग आणि बल्लू शहा लगेच फुलादनी या पाचांना कैद करून आणवले आणि सर्वांनाच फुलादनी नवाब फिदाय खान यांच्याकडे पाठवून कळवले की याही लोकांनी अशी कबुली दिली आहे की शिवाला कुमार रामसिंहानेच पळून जाऊ दिले केवढा गहजब नवाब फिदाई खान हा वरिष्ठ अमलदार होता याच्याच वाड्यात महाराजांचा अंत्यविधी उरकण्याचा औरंगजेबाचा डाव होता वरील सर्व आरोपींना नवाबाकडे आणण्यात आले तेव्हा नवाबांनी विचारले की खरा प्रकार काय आहे सांगा यावर ते ब्राह्मण म्हणाले की फुलाच्या शिपायांना बाजूला जाण्यास सांगा म्हणजे सांगतो त्याप्रमाणे त्याने त्या ता शिपायांना दूर जाण्यास फरमावले नंतर ते ब्राह्मण आरोपी म्हणाले की आम्ही हालांच्या भयाने फुलादला जबाब दिले परंतु अगदी सत्य सत्य सांगतो की या प्रकरणात कुंवर रामसिंहाचा अजिबात हात नाही आम्ही ब्राह्मण आम्ही जर खोटे बोललो तर ईश्वरापुढे आम्हाला त्या पापाचा जाब द्यावा लागेल जर खरोखरच कुंवर रामसिंहाचा शिवाजीच्या पळून जाण्यामागे हात असता तर आम्ही तेच सत्य सांगितले असते पण ते सत्यच नाही यावर फिदाई खान नवाब म्हणाला की तुम्हाकडून केवळ जबरदस्तीने फुलाद जवाब जबाब घेतला आहे कोण आणि नवाबाने फुलादच्या शिपायास बोलावून हुकूम फरमावला की कोतवाला सांगा की या लोकांची मी योग्य ती चौकशी केली आहे त्यांना येथून पुढे मारहाण होता कामा नये म्हणजे हा नवाब खूपच थोर मनाचा म्हणायचा त्याने रामसिंहाच्या लोकांना वाचवलं एक प्रकारे रामसिंहालाही वाचवलं पण रघुनाथ पंतांना आणि त्र्यंबक पंतांना कोण वाचवणार त्यांचे हाल चालूच होते रामसिंहाच्या नोकरांकडून हवा तसा जवाब मिळवण्यात फुलादला अपयश आले आपल्या हातून रामसिंहही सुटतो की काय याची चिंता फुलादला लागली मग त्याने आपला कोरडा या पंतद्वयांच्या रोखांनी कडकडवला तो या दोघा पंतांच्या राशीस लागला की तुम्ही कबूल करा की रामसिंहाने शिवाजीला पळून जाण्यात मदत केली म्हणून हाल सुरू झालेलेच होते आता जास्त वाढले इतकेच